मी पण सातला झोपले. मी सातच्या आधी पासून जाईल मला लातूर झोपला. म्हणजे टेस्ट होती ती झाले आणि आता येतील परत. काय रिझल्ट आहे ते आता बहुतेक येऊनच सांगतील. मग आता पुढे काय असते? अपॉइंटमेंट घ्यायची. नमस्कार, कसे आहात सगळे? अच्छा, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत. आज आम्ही येरवाळी उठलोय. येरवाळी म्हणजे पहाटे पहाटे सातलाच. मी उठलो सातला. मी पण सातलाच उठले. मी सातच्या आधी पासून जाईल मला लातूर झोपले. मी सातला रोज उठतो असं म्हटलं नाही. गजर वाजतो सातला, मी साडे सात उठतो. नाही, तुम्ही आठला उठता कधी कधी. कधी कधी? बरोबर, ठीक आहे. कारण यांची असती लायसनची रिटर्न टेस्ट आहे तिकडे जाणार आहेत, त्यामुळे ते लवकर उठलेत. नाव केलं असलं तर मेकिंग इट सिम्पल जर असं लोकांना हे करून दाखवावं तर हां, हे मेकिंग इट सिम्पल आहे. बघा, हे पहिल्या ह्याच्यातनं चहा पिताना ते थेंब थेंब पडतं म्हणून ती खालच्या कपात येणार, नंतर त्यातनं परत वरच्या पिणार आणि त्यातनं गायला लागले परत खालच्या ह्याच्यात येणार. आणि सांगितलं दिस विल कंटिन्यू, दिस विल गो ऑन टिल एजेस अँड दिस इज ॲक्च्युली मेकिंग इट सिम्पल. ते ना सांगितलं ते आवडतं पाहिजे. चंद्राच्या जवळ आलो ते बरं झालं. ते अभ्यास करत बसलेत, जाणार आहेत 10-10:15 आणि मी नाश्ता करणार आहे. परवा मुरली चपातीचं पिठाचं केलं होतं तेच परत करणार आहे, कारण ते यांना खूप आवडलं होतं आणि मला पण आवडलं होतं आणि तेच आता पटकन होऊ शकतं म्हणून पोट पण भरतं चांगलं आणि तेच करणार आहे. मी गौरी अजून उठली नाही. तू काय शिकणार आहेस गौरी? ते बर्ड्स आहेत. तर गौरीच्या बाबांचा आत्ताच फोन आला होता आणि बहुतेक त्यांची एक्झाम म्हणजे टेस्ट होती ती झाले आणि आता येतील परत. ये काय आणि काय रिझल्ट आहे ते आता बहुतेक येऊनच सांगतील. मला ऑलरेडी माहिती आहे पण त्यांनी होते त्यांनी तेच बोलू देत आता आल्यावर. आणि आमच्या दोघांचं उबरचं अकाउंट एकच आहे, त्यामुळं माझ्यामध्ये मला कळतं की ड्रायव्हर त्यांच्याजवळ आता 2 मिनिटात पोचणार आहे. म्हणजे कॅब असा असतो फेल माणसाचा चेहरा. एक प्रश्नासाठी ग म्हणजे तू ते सांगतो की पहिल्या 10 क्वेश्चन मध्ये 4 चुकलो. काय 10 नाही, पहिल्या 20 क्वेश्चन मध्ये 4 चुकलो. मी नंतर काय केलं, यू कॅन स्किप द क्वेश्चन. 50 क्वेश्चन होते, त्यातले फक्त 8 अलाउड होते मिस्टेक्स. मग 4 चुकलो म्हटलं आता मी इथून पुढे ते कन्फर्म आहे तेवढं द्यायचं. मी पहिल्यांदा कन्फर्म दिलं सगळं आणि हे सगळं होईपर्यंत करणे, सगळं कन्फर्म होईपर्यंत करणे माझे 7 चुकले आणि मी स्किप केलेले क्वेश्चन 9 होते. 9 मधले मला 7 बरोबर द्यायचे होते. मी पहिले तीन बरोबर दिले, त्यानंतर 1 चुकला आणि उरले शेवटी 4 क्वेश्चन. त्या 4 मधले पण 3 बरोबर दिले, नाही 4 मधले परत 1 चुकला. पहिलंच 3 मधला 1च चुकणं एक्सपेक्टेड होत, 3 मधून 2 चुकले. म्हणजे पहिला बरोबरला, पुढचा चुकला, त्याच्या पुढचा चुकला, शेवटचा क्वेश्चन 9 होता. 9 मिस्टेक होती. काय तुम्ही परत जाऊन येणार तिथं? आता परत जायचं सर, जायला एक्झाम लागणार ना परत? एक्झाम असते. मग तेच विचारवलंय. एक्झाम म्हणजे मला वाटतं ड्रायव्हिंग. नाही, ड्रायव्हिंग कौशल्य. म्हणजे काय काय म्हटलं? हे काय 1, 2, 3 लिहिले, म्हणजे 3 मिस्टेक आला आवडत, 3 नंतर बहुतेक नसेल आवड. तुम्ही त्यानंतर परत अप्लाय करू शकत नाही, बहुतेक नसणार. व्हिडिओ सुरू करत नाही पण तू कपडे घालूनच यायची व्हिडिओ मध्ये, उघड नाही यायचं. ठीक आहे, बाबांच्याकडून घालून घे. आणि जसं की मी तुम्हाला काल म्हटलं होतं की परत तुम्हाला आजच्या दिवशी सगळा पसारा जसा आहे तसा दिसेल, तर हा बघा.
आणि कारणीभूत ही आहे ही हे बघा हे 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 मन खात राहा खुश राहा मन त्यांना मन एवढाच वेळ होता अगं शेवट नाही करत आहे तू खायलीस ना म्हणून म्हटलं छान खात राहा आणि खुश राहा असं छान खात आणि खुश राहा फुटा खात नाही फुटा आपण ते शेवटी म्हणूया एकमेकांची काळजी घ्या मास्क वापरा बाय गौरीचे बाबा जरा नाही भरपूरच नाराज आहेत त्यांचं टेस्ट फेल गेली म्हणून पण त्यांना परत आता पुढची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आणि मग बघूया पुढं काय होते नाही लायसन मिळाल्याशिवाय तो आम्ही गाडी घेऊ शकत नाही आणि गाडीशिवाय इथं राहणं म्हणजे ऑक्सिजन शिवाय राहणं बरोबर आहे का ओ ऑक्सिजन उपमा बरोबर आहे काय हा एवढं पण नाही म्हणे पण मस्ट हॅव मध्ये आहे म्हणजे इथं कार असावीच लागते नाही तर आपले आमचे येतात इथं उबरचे आम्ही कॅबसाठी जे फिरतोय कॅब करून त्यालाच भरपूर पैसे जायला लागलेत त्यापेक्षा कार घेतलेली बरी आणि सोयीचं पण होतंय की आपापली कार असली तर कुठं पण फिरा कधी पण फिरा किती पण वेळेपर्यंत घरी येऊ शकताय तुम्ही तसं इतर वेळ आमच्या आता होऊ शकत नाही कधी काही वेळ झाला तर काय असं टेन्शन येतो आणि थोडी सप्टेंबरपासून गौरीची स्कूल सुरू होईल तर त्याची पण त्यासाठी पण वाटतं की गाडी लवकर आलेली बरी आहे एवढा सिरियस अभ्यास मला माहिती आहे ऍक्टिंग कशासाठी चालू आहे घराशी नक्क दाखवा आम्हाला स्केच पण नक्का कलर केलीस ना म्हणून लपवाय चालू सगळं खे रे गे आम्ही पण असंच करायचो स्कूलमध्ये दाखव गे फक्त दाखव ग गौरी मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे गौरी तू नाचलीस आणि पडलीस मग तुला कसं वाटलं रडू आलं रडू आलं ना गौरी आमची भरपूर नाचली आणि शेवटी पडली रडली आणि मग गाणी बंद झाली गप गप मी गडबडीन गाणं बंद केलं सगळंच बंद गौरी पार्टी संपली बघ हे शब्द कुठनं सुचतात तुला असले असले शब्द कुठनं सुचतात असले संध्याकाळचे पावणे सात वाजले आणि आम्ही आज चक्क जेवायला लवकर घेतले कारण गौरीच्या बाबांना आज भयानक भूक लागली त्यामुळे मी जेवण लवकर आवरले आणि गौरी येणार आहे का जेवायला तुला अशीच राह उपाशीच राह आज गौरीने आमच्या नाईट गाऊन घातलाय गौरी सुंदर दिसलीस ग लागलीस का एवढी अगं या घरात ड्रेस आहे ना लागायचं काय सुंदर दिसले तुला मग काय झालं छान आहे ना पिंकी पॉंकी सगळे युनिकॉर्नच पाहिजेत बरोबर तसं आपण कंपनीला सांगूया काय तर गौरी खेळून मी वॉक करू आणि गौरीचे बाबा पण आता सध्या व्हॉलीबॉल खेळतात जातात तिथल्या फ्रेंड सोबत त्यांच्या आणि हा व्लॉग आम्ही आता इथंच थांबवतो कारण आम्ही दोघं जेवून गेलो होतो गौरीने काही जेवली नाही आहे तर तिला चारवायचं आहे तर पुन्हा भेटू एका नवीन छान व्हिडिओसोबत तोपर्यंत छान खात राहा खुश राहा एकमेकांची काळजी घ्या मास्क वापरा आणि विसरू नका तोपर्यंत बाय काहीतरी हा तोपर्यंत बाय बाय कर.